टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. काय म्हणलो, कोणी दिलं होतं? एक तुम्हाला नाव सांगते त्यांचं, थांबा. गणेश लोखंडे म्हणून कोण तरी आहे, म्हणजे ते सहज त्यांनी माझं माझ्याशी बोलणं झालं त्यांचं, तर त्यांनी नंबर दिला होता. हॅलो. हां, तर ऍक्च्युली काय झाला माझा प्रॉब्लेम सॉल्व, एक प्रॉब्लेम झाला होता पोलिसांचा, पण तो सॉल्व झाला आता. ओके ओके. त्यांनी मला नंबर दिला, ते म्हणले की दादाशी बोला, दादा तुम्हाला खूप हेल्प करेल वगैरे. तर मला काय झालं होतं, काल मी ना म्हणजे माझे माझं लग्न झालंय, माझे दोन मुलं आणि माझे मिस्टर आहेत. आमचं कसं म्हणजे असं रोडला घर आहे आणि माझ्या दिराचं आणि आमचं एकत्र अशी प्रॉपर्टी आहे, घर वर खालीच राहतो आम्ही. पण काय झालं होतं की आम्ही त्यांना त्यांचा वाटा पूर्ण दिलेला आहे, जे काही त्यांचं आहे ना ते त्यांना आम्ही दिलेलं आहे, त्यांच्या आईंनीच दिलेलं होतं. पण काय होतं की प्रत्येक वेळेस ना तो त्यांना सगळं देऊन पण तो आम्हाला त्रास देतो, म्हणजे मानसिक त्रास देतात ना, तसं तो आम्हाला नेहमी द्यायचा, म्हणजे जवळजवळ माझं लग्न झाल्यापासूनच देत आहे. आणि काल काय केलं, आम्ही म्हणजे त्यांच्या पाण्याचा आम्हाला त्रास होत होता, म्हणजे त्यांचं जे कुंड्यांना वगैरे पाणी टाकतात ना त्याचा आम्हाला त्रास होतो, तर आम्ही तिथे थोडस सिमेंटनी अशी उंबरा केला होता आणि तो दिवसभर तसाच होता. त्यांनी काय केलं, रात्री तो तोडून टाकला. आणि ह्याच्या आधी पण त्यांनी अशा अनेक गोष्टी केल्या आणि त्याला आपण समजवायला गेलो ना की डायरेक्टली शिव्या द्यायचा. आणि आमचे शेजारी पण त्यांचे ओळखीचे नातेवाईक आहेत, तर ते आणि हे असे दोघं मिळून कंगण शिव्या देतात आणि ड्रिंक करून शिव्या देतात. त्यांना आपण सांगितलं ना की तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, आमच्या इकडे तुमचं म्हणजे आम्ही आमच्या हद्दीत राहतो, आम्ही त्यांच्या दारातही जात नाही, घाणही करत नाही, इव्हन माझी मुलं पण त्यांच्याकडं कधीच जात नाही. आणि असं म्हणजे आम्हाला दोन्हीकडनं त्रास देतात, म्हणजे नाही का असं आपण त्यांना समजवायला गेलं ना की ते आपल्यालाच घाणघाण बोलून गप करतात. मग आपण त्यांच्या सतत धाकात राहण्यास आम्ही 10 वर्ष झाले करतोय. आम्ही म्हणजे त्यांना आजपर्यंत आम्ही फक्त म्हणायचो की ठीक आहे करून आम्ही आमच्या जागेत ठेवायच्या गोष्टी. पण काय व्हायचं, आता लहान मुलं मोठी होतात आणि त्यांनी काय केली, आमच्या दारातच गाडी लावली अशी आडवी. आता ती गाडी पोरांच्या अंगावर पडली किंवा त्याच्या गाडीला काही झालं तर तो आम्हाला परत उलटं भांडणार असं. आणि जागा खूप छोटी आहे, जो कॉर्पोरेशनचा रोड आहे आणि त्याच्यावर त्यांनी दोन गाड्या घेतल्यात, म्हणजे एवढ्याशा जागेमध्ये त्यांनी मुद्दाम दोन गाड्या ठेवल्यात की आम्हाला त्रास व्हावा म्हणून, की आम्हाला कसं त्रास देऊन. आणि तो लहान भाऊ आहे, माझ्या मिस्टरांचा लहान भाऊ आहे. तर काय झालं, काल मी पोलीस चौकीमध्ये त्यांनी फोडलं म्हणून गेले होते, तर तिथले जे पोलीस आहेत ना ते माझी आधी कंप्लेंटच घेत नव्हते. आणि ह्या आधी असंच त्यांनी आमच्या माझ्या मिस्टरांवर 8 वर्षांपूर्वी कंप्लेंट केली होती, थोडंसं त्याचं तुटलं, एक गोष्ट तुटली म्हणून, तर त्या पोलिसांनी माझ्या नवऱ्याला अक्षरशः वाईट वाईट बोलले होते. आणि ह्यावेळी जेव्हा माझ्या नवऱ्याच्या बाबतीत त्यांनी सेम वागला, तेव्हा त्याला मी त्या क्षणी मला राग आला, कारण काय झालं त्यांनी फोडलं आणि मी ते सांगितलं, तर पोलीस आधी केस घेत नव्हते. मग काय झालं, मी ह्या दादांना फोन केला, ते म्हणले तुम्ही फोन द्या, मग त्यांनी फोन दिल्यावर लगेच घेतली केस, म्हणजे केस घेत नव्हते इथपर्यंत की मला म्हणले की असल्या कसल्या गोष्टी आम्ही घेत नाही. म्हणलं ऍटलीस्ट एनसी तरी नोंदवून घ्या ना तुम्ही, एनसी पण नोंदवून नव्हते घेत ते. आणि मग मला म्हणले जावा घरी, काय नाही घरचे मॅटर असतील तर कोर्टात जावा, फॅमिली कोर्टात जावा, असं उडवून उत्तर दिलं. आणि ह्याच्या आधी पण तो भांडला ना, तेव्हा पण दोनदा गेले, दोनदा आम्हाला घरी हाकलून दिलं. म्हणजे आमच्याकडे आर्थिक दृष्ट्या जर का तो व्यक्ती असं खूप श्रीमंत असेल तर ते केस घेतात, किंवा मग कुठून तरी पैसे मिळाले की ते केस घेतात. आणि इतर कुठला कोण व्यक्ती गेला की ते अजिबात कोणालाही, म्हणजे माझ्या बरोबर हे तीनदा झालं काल, म्हणजे ही तिसऱ्यांदा माझी वेळ आली तशी. आणि तेव्हा त्यांनी सांगितल्यावर त्यांनी मला एनसी करून दिला, त्याच्यावर केस नोंदली गेली, त्यांनी येऊन पाहणी केली. पण मला असं जाणवलं की त्याच्याकडे बघून हसत हसत गेले आणि त्याला एकदम इझिली त्याला मोकळं केलं त्याच्यातलं. मग काय मिळालं आम्हाला एवढं करून ना, म्हणजे हे होत आहे आमच्या बाबतीत. आणि कसं होत आहे की आता मी जे घर जिथे राहते ना, आम्ही काय केलंय की आम्ही कर्ज काढून आम्ही घर बांधलेलं आहे, तर सगळ्या घराचे सगळे डॉक्युमेंट आणि सगळं आम्ही आमच्या कष्टाच्या पैशांनी केलेले. पण त्यांनी काय केलंय, आमच्या जे बांधलेली प्रॉपर्टी आहे ना त्याच्यावर त्याचा काही संबंध नाही, त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. म्हणजे तो दादागिरी पण करतो आणि त्याला समजून सांगितलं ना तरी तो ऐकत नाही आमचं, असं होतं.
तर ते झालं होतं. तर मग पोलिसांनी काय झालं, काही बोललं असं मला जाणवलं नाही. मला असं जाणवलं की काही होत नाही, म्हणजे पोलीस काय मदत करतच नाही. मोस्टली काय त्यांचे काय वेगळ्या असतील नटी, त्यांचेच ते काम करतात. म्हणून मग मी सोडून दिलता विषय. मी दादांना सांगितलं, ते म्हटले की नाही नाही तुम्ही ह्यांच्याशी एकदा ती गोष्ट सगळी बोला. मी नव्हते बोलणार म्हणलं, जाऊ दे सोडून द्या विषय. तुम्हाला सकाळी फोन केलता आणि मी विषय सोडून दिलता. चालू झालं म्हणजे आम्ही ठरवले की नाही जाऊन दे, ते लोक तसेच असं झालं. बर, नेमकं कोण आहे समोरची व्यक्ती? हा, समोरची व्यक्ती कोण आहेत म्हणलो? समोरची व्यक्ती माझे दीर आहेत आणि ते माझ्या मिस्टरांचे लहान भाऊ आहेत. आणि आमचं जे जागा आहे ना ती मेन रोडला आहे. आणि त्या जागेमध्ये कसं, आधी एक खालचा मजला होता फक्त. जेव्हा माझं लग्न 2013 झालं ना, तेव्हा फक्त खालचा मजला होता. आणि माझ्या दीराला आहे ना फक्त जागेमध्ये इंटरेस्ट जास्त आहे. म्हणजे त्याला ते सगळं हवं होतं, टोटल सगळं हवं होतं. म्हणून त्यांनी 2 महिन्यातच सासूबाईंशी बोलून त्यांनी मला घराबाहेर काढलंच होतं. म्हणजे मी मला द्यायचं नाही अशी त्याची मनापासून इच्छा होती. कुठंच काही ठीक आहे, मी घर सोडलं पण होतं, आईकडे जाऊन राहिले पण होते. खूप तमाशे भांडण वगैरे त्यावेळी झाले होते. आणि त्याच्यानंतर काय झालं की काही दिवसांनी त्यांनी आमच्याकडनं एक समजुतीचा करारनामा लिहून दिला. म्हणजे त्यांचं आधीचं, माझ्या लग्नाच्या आधीचं त्यांचं 3.5 लाख रुपये कर्ज होतं. तर त्यांनी मला करारनामा लिहून घेतलं की तू 3.5 लाख रुपये द्यायचे, तरच तुला ह्या घरामध्ये घेतलं जाईल असं माझ्याकडनं लिहून घेतलं. आणि मग मी काय केलं, ते 3.5 लाख रुपये देईन म्हणून त्यांना सही पण दिली. घरात येऊन एंट्री केली, एंट्री म्हणजे घरात नाही दिली त्यांनी मला, टेरेस दिला मोका. ओपन टेरेस असतो ना तसा दिला मला टेरेस, की घरात नाही घेतला. आणि मग तू तुझं काय पण कर तिकडं असं, त्याच्यामध्ये टॉयलेट नाही, बाथरूम नाही असं त्यावेळी केलं होतं. म्हणजे सासूबाईंनी पण आणि दिराने पण, ते दिरानेच ऍक्च्युली त्यांच्या मदतीने एकमेकांनी केलं होतं. तेव्हा आम्ही काय केलं की ठीक आहे म्हणलं, जे नाही ते नसण्यापेक्षा असलेलं बरं म्हणून आम्ही तेव्हा ती हार मांडली आणि आम्ही त्याच्यावर सह्या केल्या होत्या, त्या समजुतीच्या करारनाम्यावर. पण ते ऍक्च्युली काय झालं, ते आमच्याकडनं जबरदस्ती घेतल्यासारखं झालं. चार नातेवाईकांना बोलवून मग ह्याची त्याची मदत घेऊन मग ते असं असं, आमचा जो हक्क आहे तो तर राहिला बाजूला, पण आमच्याकडनं आमची गोष्ट घेऊन आम्हाला ती भीक म्हणून दिल्यासारखं झालं असं. नाही का विकत दिल्या घर तसं केलं, तरी पण आम्ही सोडून दिलं. कारण आम्ही मोठे असल्यामुळे लहान म्हणून आम्ही समजून घेत गेलो, लहान भाऊ लहान भाऊ. आता काय झालं की आता काही काळानंतर आम्ही आमची प्रगती केली, म्हणजे मी आणि मिस्टरांनी प्रगती, म्हणजे कसं त्यांचं कर्ज सगळं फेडलं. नंतर आम्ही आमचं घर बांधलं, ते पण आम्ही कर्ज घेतलं होतं. म्हणजे 6.5 लाख रुपये आम्ही कर्ज काढलं बँकेचं. आणि त्यांनीच सांगितलं की आपण वर्ष बांधू, तेव्हा आम्ही त्याचं ऐकून कर्ज काढलं. आणि ऐन टायमाला तो म्हणला की मी नाही बांधणार वर्ष असं म्हटलं. म्हणजे आम्हाला म्हणलं की वर्ष अजून 2 मजले बांधू शकतो ना, तर मी त्याचं ऐकून मी काढलं कर्ज आणि तो नंतर कॅन्सल म्हणजे नाही म्हटला करणार. तर मग आमचं काय झालं की आमचं लोनचे हप्ते सुरू झाले. मग मी काय म्हटलं की ठीक आहे चला, इथे पण त्यांनी आपल्याला धोका दिला, म्हणजे इथे पण त्यांनी आपल्याला फसवलं. म्हणून आम्ही काय केलं, बांधलं लोखंडी जिना केला तात्पुरता आणि एक अशी भिंत बांधली की जेणेकरून त्यांनी त्याची जागा घेतली प्रॉपर, जी त्याची आहे ती त्यांनी घेतली. पण ती जी भिंत आहे ना ती पण आम्हीच बांधली. वरचा टेरेस जो आहे ना तो आम्ही बांधला, 4.5 लाखाचा आम्ही वरच सगळं एक असं आमचं घर बांधलंय. आणि मला 2 मुलं आहेत, तर त्या टेरेसवर पण त्यांनी स्वतःची टाकी ठेवली. आणि त्याला टाकी ठेवण्यासाठी त्याला त्याने आम्हाला धमकी पण दिली की जर तुम्ही आम्हाला टाकी नाही ना दिली बसून, तर तुझ्या घराचं कामच नाही करून देणार. तेव्हा पण त्यांनी कुलूप लावलं होतं घराला, कामगारांना त्यांनी धमकी देऊन म्हटलं की अजिबात काम नाही करायचं. इथपर्यंत तो गेला. आणि मी ही सगळी गोष्ट पोलिसांनी मला सांगितलं लिहून आणून, मी लिहून त्यांना सगळं प्रॉपर सगळं तारीखनुसार सगळं सांगितलं, लिहून दिलं. पोलिसांनी वाचलं पण नाही. म्हणजे मग मागितलं कशाला लिहून तुम्ही, एवढं मी तुम्हाला सांगतेय. मला म्हणतात की काय त्यांनी काय शिव्या बिव्या दिल्या का, अरे सगळं देऊन, म्हणजे त्यांनी शिव्या बिव्या सगळं देऊन झालेलं आहे. जेव्हा जेव्हा आमच्यावर कधी कधी वेळ आली ना, त्यांनी त्या लेवलला पण जाऊन बोलले. हा म्हणजे मानसिक छळ तर राहिलाच राहिला, पण त्यांनी आर्थिक दृष्ट्या त्याला जे जे हवं ते सगळं तर घेतलं, ते पण फ्री मध्ये. त्याच्या आईच्या मदतीने अख्खा त्याला खालचा फ्लोअर फुकट मिळालेला, त्याला एकही रुपयाचा काही खर्च आलेला नाहीये त्याला. आणि आम्ही
सगळं बांधून कष्ट आणि पुढे जाते तरी पण आता त्रास देतोय. मुद्दाम गाडी मध्ये लावणार असं मुलांना त्रास देणार, त्या मुलांच्या अंगावर पण गाडी पडू शकते अशी मध्यभागी मुद्दाम दोन गाड्यांमध्ये. त्याचे दोन गाड्या आहेत, त्यांनी एक त्याच्या दारात लावली एक आमच्या दारात लावली. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी करतो आणि शेजारच्यांची मदत घेतो, मोस्टली शेजारचे नातेवाईक असे सगळ्यांना बोलून घेतो आणि सगळ्यांकडनं आम्हाला कसा त्रास देता येईल तसा प्रयत्न करतो. आणि हे सगळं त्यांना एनसी मध्ये हे रिपोर्ट देतो ना आपण पोलिसांनी, त्यांनी मला मागितलं मी सगळं त्यांना दिलं, एक जवळजवळ पूर्ण दिवस त्यांना देऊन लिहून दिलं, म्हणजे माझ्याच हातनं लिहिलं मी घरून आणि त्यांना लिहून दिलं. तर ते बघितलं पण नाही, तरी वरच्यावर फक्त बघितलं, आले आणि त्याला 10-15 मिनिटं बसवलं, हसत आले वेड्यासारखे. ते अक्षरशः मला इतकं मनस्ताप झाला की मला काहीच उपयोग नाही झाला त्या पोलीस स्टेशनचा. म्हणजे माझा एवढा जो टाइम मी दिला त्याला काय उपयोग आहे. हो ना हो ना. मला तुम्हाला मला त्रास झाला काल. मला एक सांगा, तुम्हाला कुठे मदत पाहिजे आता? मला मदत ऍक्च्युली कसं झालंय माहिती का, मला कळत नाही की ह्या अशा लोकांच्या सोबत कसं सांगायचं, म्हणजे मार्गदर्शन करा की मी कुठल्या कुठल्या वेळी जाऊ. म्हणजे मला नाही कळत की ह्या लोकांना कुठली भाषा कळते, कारण ते एकतर निगरगट्ट आहे. त्यांना पोलीस गोडीत बोलून बघा ना, बोलून झालंय सगळं आणि हसतात. म्हणजे पोलीस गेल्यावर हसायला लागला, म्हणजे तो काही घाबरलेला नव्हता काल. म्हणजे पोलीस गेले म्हणजे पोलीस त्याच्याशी तिथं गोड बोलले म्हणून त्याचा एवढा कॉन्फिडन्स वाढला ना, त्याला मग कम्प्लेंट करून अर्थ काय. आणि माझ्याकडे एनसी पण आहे, त्यांच्यावर 168 गुन्हा दाखल आहे. आणि मी रात्री मग दुसऱ्या चौकीत परत गेले होते एका मोठ्या साहेबांना भेटायला गायकवाड म्हणून, तर ते सर म्हटले की तुझ्याकडे जी एनसी आहे ती खूप मोठा पुरावा आहे तुझ्याकडे, उद्या जर त्यांनी परत काही त्रास दिला तर तू खूप मोठी गोष्ट करू शकते. हे मला माहित नव्हतं ऍक्च्युली त्याचा पुढचा काय उपयोग होतो वगैरे, आम्हाला काहीच नाही माहिती यातलं केस बद्दल वगैरे. तर मग ते सर म्हणले की तू घाबरू नको, तो त्यांनी परत तुला कधी CV वगैरे दिली तर डायरेक्ट रेकॉर्डिंग कर, व्हिडिओ काढ आणि आम्हाला आणून दे, मग आम्ही पुढे त्याची आणि इकडच्या स्टेशनला आहे तिकडे जाऊ नको परत. मग म्हटलं ठीक आहे, मग मी तेव्हा तसं करेन ना. कारण तो काय करतो दरवेळेस तिनं खटपट काढून वाद घालतो आणि मग डायरेक्ट घाणेरड्या शिवांवरच येतो, त्याला तेवढं जमतं फक्त. ठीक आहे, तुम्हाला कुठे काही मदत लागत असेल तर सांगा, मी तुम्हाला मदत करतो. हा नक्की करेन, मी नंबर सेव्ह केलाय. हे एवढं सगळं आहे म्हणजे सांगितलं तुम्हाला. ओके ओके चालेल. हा हा थँक्यू, मी परत लागली मदत त्यावेळी तर तुम्हाला फोन करेन. ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.